आधी भाजपचा नागपूरचा गावगुंड सुमित ठाकूर आणि आता मुन्ना यादव। रोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी नागपूर बदनाम झालाय। त्यातच आता हे नागपूरचे भाजपचे स्थानिक नेते शहराच्या या लौकिकात भरच घालतायत। वादग्रस्त नगरसेवक अशी मुन्ना यादव यांची ख्याती, आता ते नव्या वादात सापडलेत। मुन्ना यादवच्या परिवाराने मारहाण केल्याची तक्रार वस्तीत राहणाऱ्या एका युवकाने केली आहे। शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर मुन्ना यादव यांच्या मुलाने आपल्याला मारहाण करून डांबून ठेवल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय। यात यादव यांचा भाऊ आणि पत्नीही सहभागी असल्याचा आरोप आहे। यादवचा मुलगा होता, त्यानं मला बोट देऊन शिवगारी करत होता। ते झाल्याच्या नंतर पाचक पोर आले, ऑफिस पासून मला नेलं। ऑफिस पासून नेल्यावर तिथे गेल्या बरोबर काही विचारलं नाही, मारणं चालू केलं। मारून मग खोलीमनी गेले, तिथं बांधून मारत होते। मुन्ना यादव नगरसेवक आहेतच, पण त्याचबरोबर राज्य बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षही आहेत, त्यामुळे त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जाही आहे। आपला या प्रकरणात कोणताही सहभाग नाही, राजकीय षडयंत्रानं आपल्याला फसवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। पण माझ्या काही घेणं देणं नसताना हे करण्यात आलं आहे। पोलिसांनी हे जबरदस्ती आणि मी राजकीय असल्यामुळे काहीतरी देश त्यांनी करून हा माझ्या परिवारावर गुन्हा दाखल केलाय। या गुन्ह्यासोबत माझ्या परिवाराचं काही घेणं देणं नाही। पक्ष कार्यकर्त्यांच्या अशा या बेताल वागण्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष सतत अडचणीत येतोय। सार्वजनिक जीवनात कसं वागावं याची शाळा मुख्यमंत्र्यांनी घेण्याची वेळ आता आली आहे। सुमित ठाकूर प्रकरणाची चर्चा अजून सुरू असतानाच आणखी एका भाजप नेत्याच्या नातेवाईकाचा आता दादागिरीचं प्रकरण समोर आलंय। त्यामुळे आता स्थानिक भाजप नेत्यांना झालंय काय की या सत्तेचा माज आहे, हा प्रश्न आता संतप्त नागपूरकर विचारत आहेत आणि पक्षश्रेष्ठींना याचं उत्तर द्यावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसा, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।